किती दारू त्याच्या बापाचं काय झालं?
न्यायाची गरज का? आज तुमच्या गावाने सप्त नाही केला, तुमच्या गावाने भागवत धर्म टिकवला. हा सप्त नाही, हा धर्म आहे. अन्नदान धर्म आहे, गायन वादन धर्म आहे, कथा धर्म आहे, रामकथा धर्म आहे, भागवत कथा धर्म आहे. आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्य एवढं कार्य तुम्ही केला, कौतुकच करा. 80% तरुण पोरं जाऊन देतात. 80% तरुण पोरं दारू पितात. 17 आवडते 17 मिसळून कुठलं काय नाव आहे त्याला मिसळून. त्याला 70 हजाराची पल्सर आहे, 10 त्याला मोबाईल आहे. धाब्यामध्ये देवळाने गाडा लावतात. 80% तरुण पोरं दारू पितात. 80% आणि काय म्हणतात तुमचं काय मत काय? 80% 70 ती पल्सर मोटरसायकल बदलाला कुदऱ्याला दुर्गमाला बाबडे जावाच लागतात. वाहतून गिरी आम्हाला. आणि याला एकच कारणाचे कीर्तन सांगतो, रोज सांगतोय मी, पाया फक्त तुमच्या सगळ्या लोकांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या, पुढाऱ्याच्या. अध्यात्माबरोबर पोरांना विज्ञान शिकवा, विज्ञानाबरोबर अध्यात्म शिकवा, तरच पिढी वाचेल. सगळ्या
16 번이나 잡아도 문제가, 17 번이나 건도도 문제가, 18 번이나 벌어뜨려도 문제가,
남친 우리 시들이 해놔 싹가거든 어떤지 시들이 한 거 같아 근데 맞자 마세요 나이 내게도 뭔데 있나 시들이 근데 길이 돌아가라 빨리 말라 내가 이제 뭔데 돌아가라 내시네 내가 원하는 것 같아 샤소리 같으냐 Yeah, that's